नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमा ही लाजून अक्षयला म्हणते की सारखा मुलगा मला मिळाला ना त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि रात्री त्याच्यासोबत असं चॅटिंग करायलासुद्धा खूप छान वाटतं आहे तेव्हा अक्षय बोट करत म्हणतो की त्याची काही स्तुती माझ्या पुढे गाऊ नकोस अक्षय म्हणतो की आत्ता चॅटिंग बिटिंग काही करायचं नाही चॅटिंग म्हणजे काय गं नुसत्या गप्पा मारणं आणि मेसेज करणं एवढं काही भारी नसतंय ते तेव्हा आता रामा म्हणते की कळतंय ना तुम्हाला मग कशाला मला विचारता करू द्या की मला चॅटिंग रामा म्हणते की मग करू द्या ना मला चॅटिंग तुम्ही सुद्धा करा आणि मला सुद्धा करू द्या तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला काही येत नाही रामा म्हणते की मग जा मला करू द्या रामा म्हणते की तुम्ही एक काम करा ना तुम्ही मला रेवा समजा आणि मी तुम्हाला अस्मित समजते तर आपण चॅटिंग करू आणि सुरुवात का असे म्हणत आता रामा म्हणते की जेवलात का अक्षय म्हणतो की काय चॅटिंग म्हणजे काय महत्वाचा विषय काढला म्हणे जेवलात का अक्षय म्हणतो की शेतपावली केलीस का झोपले का चालले का उठले काय हे काय रोमॅन्टिक चॅटिंग आहे का हसतच रामा म्हणते की सुरुवात तर जेवणापासूनच होते आणि उत्तर द्या इकडे रामा म्हणते तुम्ही तर सगळंच बिघडून टाकलं अहो तुम्हाला काही छान बोलता येत नाही का छान बोला रोमॅन्टिक त्यानंतर आता रामा म्हणते की मी आंघोळ केली ना मला एकदम छान प्रसन्न वाटतय छान ते ओले चिंबकेस तर आता अक्षयला वाईट वाटते आणि अक्षय म्हणतो की हे असं तुम्ही बोलता का आणि हा विषय आहे का तुमच्या चॅटिंगचा रामा म्हणते की मला हे चॅटिंग करताना खूप छान वाटतंय हल्ली तर मला रात्री झोपच येत नाही बर का तर अक्षय आता जळून खाकच झालेला असतो रामा म्हणते की सकाळी तुमचा चेहरा बघितला ना तर मला प्रसन्न वाटतंय त्यानंतर आता गालावरती हात ठेवून रमा अक्षयसमोर बसते आणि म्हणते की मी तुमच्या स्वप्नात येणार आणि मग मी तुमची झोप उडवणार रमा तिचे ओले चिंब केस झटकत म्हणते की मी माझे केस असे झटकणार आणि मग तुमच्या केस केसाने तुमचा चेहरा ओलाचिंब होणार अक्षय म्हणतो की मग मला जाग आली तर काय करायचं तर अक्षय म्हणतो की मग जाग आली ना तर काय करायचं ते तुम्ही ठरवा कळलं का तुम्हाला अशी करायची असते चॅटिंग असे रमा अक्षयला सांगते रमा म्हणते कळलं का अशी करायची असते चॅटिंग आणि पटकन रामा पुन्हा तिच्या अंथरुणावर येत म्हणते की मला अस्मित सोबत करू द्या आता चॅटिंग आणि पुन्हा मोबाईल वर रमा चॅटिंग करू लागते अक्षयला आता राग घेऊन अक्षय आता रमाकडे येऊ लागतो आणि पटकन आता रमाकडून मोबाईल हिसकावून घेत अक्षय म्हणतो की हे असं आमच्या घरात चॅटिंग चालणार नाही बर का तेव्हा आता बोट करत रामा म्हणते की माझा फोन द्या बरं का मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच बोलते तर आता लगेचच रमा म्हणते की अस्मित तर माझ्या मनात आहे त्याला मी कसं विसरू तुम्ही जरी फोन घेतला तर आणि आता रागाने रमाचा फोन घेऊन अक्षय त्याच्या बेडरूम मध्ये येतो तर प्रेमाने रमा अक्षयकडे बघत हसू लागते त्यानंतर आता अक्षय बेडरूममध्ये येऊन रामाचा मोबाईल चेक करू लागतो तेव्हा अक्षयचे दुसरे मन समोर येऊन अक्षयला म्हणते की काय करतो आहेस रामाचा मोबाईल चेक करतो आहेस का अक्षय म्हणतो की मग त्याच्याशिवाय कसं कळणार मला की अस्मिता आणि तिचं काय चॅटिंग चाललंय तेव्हा आता अक्षयचे दुसरं मन म्हणतं की अगोदर तूच माती खाल्लीस आणि नाटक सुरू केलं आणि आता तूच संशय घेतोस का अक्षयचं दुसरं म्हण म्हणतं की घरातले सगळेजण तुला समजावून अस होते की बस कर अक्षय नाटक बंद कर आणि तिला सगळं सांगून टाक पण नाही तू काही ऐकलंच नाहीस अक्षयचं दुसरं म्हण म्हणतं की तुलाच तिला स्वतःच्या पायावर उभं करून तिचा आत्मविश्वास जागा करायचा होता ना बघ आता झालं का काय झालंस ते अक्षय म्हणतो की हे तर सर्व करायचंच चा आहे बायकोय ती माझं आणि मी तिचा फोन चेक करू शकतो अक्षयचं दुसरं मन म्हण म्हणतं की काय झालं तू तिचा फोन असा बायको जरी असली तरी चेक कसा करू शकतोस तिचं मन तिला दुसऱ्याबद्दल चॅटिंग करायला भाग पाडतंय तर तू काढवतोयस तिला आणि हे ठरावचा तुला अधिकार कोणी दिला असे दुसरे मन बोलून गायब होते तर आता अक्षय लगेचच विचार करतो की हे सुद्धा तुझं बरोबरच आहे रे आणि ताबडतोब आता अक्षय रामाचा मोबाईल घेऊन रमा झोपलेल्या ठिकाणी येतो आणि इकडे रामाकडे बघतो तर रामा झोपेत सुद्धा हसत असते रागाने अक्षय म्हणतो की झोपेत सुद्धा हसते ही आणि पटकन रामा शेजारी मोबाईल ठेवत अक्षय निघून जावं लागतो तेवढ्यात रामा अक्षयचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की बोलना का बोलायचा थांबलास तर अक्षय रामाकडे बघू लागतो तेव्हा आता झोपेतच डोळे झाकून रामा म्हणते की माझं आवडतं अक्षर कोणता आहे माहिती आहे का अ प्रेमाने रामा म्हणते की तुझा आवडता अक्षर कोणता आहे रे तर अक्षय डोक्याला हात लावत विचार करतो की अ म्हणजे अक्षय की अस्मित आणि आता रमा ही हॉलमध्ये पुन्हा तिचा मोबाईल घेऊन त्यावरती चॅटिंग करू लागते रामा ही त्यामध्ये गुंगत गुंगून गेलेली असते तर तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रामाकडे बघते रमा चॅटिंग करून लाजत असलेली बघून रेवा सुद्धा खुश होते आणि निघून जाते पटकन आता रामा ही रेवाकडे बघते आणि रेवा आता अक्षयच्या बेडरूम मध्ये येते तर अक्षय झोपलेला असतो तेव्हा पटकन रेवा आता अक्षयला उठवत म्हणते की अक्षय अरे मी आले रेवा उठ उठ पटकन आपल्याला बाहेर जायचंय तर आता अक्षय झोपेतच मी चॅटिंग करतोय असं बोलत असतो तर रेवा म्हणते की कुणासोबत चॅटिंग करतोय तर उठतच अक्षय म्हणतो की स्वप्नात मी तुझ्या सोबत चॅटिंग करत होतो रेवा तर रेवा खूप खुश होती आणि आता इकडे रेवा म्हणते की किती दिवसापासून असं रोमॅन्टिक बोलणं अक्षय आपल्या मध्ये झालंच नाही आणि अरे अक्षय आता मी बाहेरून आले ना त्या रामाचं गुलुगुलू चालू होतो तर आता अक्षय म्हणतो काय गुलुगुलू चालू होत तर आता रेवा म्हणते की अरे चॅटिंग चालू होत रे अक्षय म्हणतो की त्या अस्मितला सुद्धा मी आता सोडणार नाही इथे माझ्या घरात चोवीस तास काय चॅटिंगची शाळा उघडली काय थांब आता दाखवतोच असे म्हणत अक्षय तेथून निघून जातो रेवा म्हणते की काय रे अक्षय माझं कधी मनावर घेतच नाही तू इकडे आता अक्षय आता हॉलमध्ये तो रमा चॅटिंग करत बसलेले बघताच अक्षय म्हणतो की काय ग कामवाली मावशी चॅटिंग चाललंय ना तुझं रमा म्हणते की नाही नाही अक्षय म्हणतो की मला माहिती ना तुझं चॅटिंगच चाललंय तर रेवा सुद्धा पाठीमागून तिथे आलेली असते इकडे आता अक्षय म्हणतो की एवढं चॅटिंग तर आता रमा म्हणते की जाऊ द्या आणि आता अस्मेतला चॅटिंग करून आता रमा म्हणते की रात्रभर मी तुझ्यासोबत चॅटिंग करीन आता जाऊ दे बर का अस्मेत तर आता अक्षय म्हणतो की रात्रभर असं काय चॅटिंग करणार आहे तेव्हा आता लाजतच रमा म्हणते की अस्मित मला काय म्हणायला माहिती आहे का दोन वेन्यामध्ये तू खूप छान आणि क्यूट दिसतेस आणि आता तुला पिवळ्या रंगाचा ड्रेस सुद्धा खूप छान दिसतो तेव्हा आता रेवा खूप खुश झालेली असते अक्षय म्हणतो की हे सगळं मला आमच्या घरात केलेलं अजिबात आवडत नाही आहे बर का रमा म्हणते की का आमच्याच घरात राहून हे असं चाललं की ते मला अजिबात आवडणार नाही तर आता लगेचच रेवा म्हणते की अक्षय करू देत ना तिला प्रेम आणि अक्षय आणि रेवा तिथून निघून जातात तर तेवढ्यात सीमा तिथे ते येते आणि म्हणते की काग का रागाने असे ते निघून गेले तेव्हा रावा म्हणते की आओ मी इथे काम करते आणि ते मला डिस्टर्ब करतायत तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की आई इचं काय चाललंय माहिती आहे का तुला चॅटिंग चाललं आहे चॅटिंग तर आता रा सीमा म्हणते की चॅटिंग तर रामा म्हणते की हो आई आता तुम्हीच मला मुलगा निवडा, निवडा निवडला माझ्यासाठी तेव्हा त्याच्यासोबत चॅटिंग नको का करायला सीमा म्हणते की बरोबर आहे हल्ली तर चॅटिंग सगळेच जण करतात ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की कामाच्या व्यतिरिक्त तिचं चॅटिंग चाललंय वेगळं चॅटिंग चाललंय आई तर सीमा म्हणते काय वेगळं तर अक्षय म्हणतो की प्रेमाच्या गप्पा मारता येत गालाला हात लावत सीमा म्हणते की प्रेमाच्या गप्पा तर रमा म्हणते की त्यात काय विषय तो माझा होणारा नवरा आहे रमा म्हणते की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत नाही बोलणार मग कुणासोबत बोलणार अक्षय भाऊजींसोबत का आणि आता सीमा म्हणते की चल आतमध्ये मग आता सीमा रामाला घेऊन आतमध्ये जाते तर रेवा म्हणते की अक्षय अरे करू दे ना तिला चॅटिंग तुला काय प्रॉब्लेम आहे तर आता अक्षय रेवाला गप्प बसवतो तेव्हा ते आता सीमा म्हणते की हे सगळं तुला असं चॅटिंग करायचं आहे का आणि तुला खरंच त्याच्यासोबत एंगेजमेंट करायची का रामा सीमा म्हणते की रामा जर तू असं केलं तर सगळं संपेल सीमा म्हणते की खरंच तुला तो अस्मित आवडतो तर रामा म्हणते की तुम्हाला रेवा सोन म्हणून आवडते ना आणि त्यांनासुद्धा रेवड रेवाच आवडते तेव्हा आता काय बाकी आहे सगळं संपलंय आई रमा म्हणते की तेव्हा आता या घरात माझं काय काम राहिलं आहे आणि काय अस्तित्व आहे आता या माझ्या घरात रमा म्हणते की माझी खोली माझी नाही राहिली माझा नवरा माझा नाही राहिला खोली जाऊन बघितलंय का तुम्ही आई यांचे आणि रेवाचे फोटो सगळी खोली भरली तेव्हा आता या घरात मी कशाला थांबू असे रमा आता सीमाला सांगते आणि हे सगळं सोडून मी पुढे जावं माझ्या आयुष्याचा मी विचार करावा असं तुम्हाला वाटतं तर मग त्यात काय चूक आणि तेच मी करते मग काय प्रॉब्लेम आहे आणि आज बघितलं ना तुम्ही घरामध्ये काय चाललंय ते तर सीमाला सुद्धा काही बोलता येत नसतं आणि तेव्हा मी या लग्नाला तयार असल्याचे रमा सीमाला ठणकावून सांगते तर सीमाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अक्षय सोप्यावर हॉलमध्ये बसलेले असताना रेवा ही अक्षयला कॉफी घेऊन येते आणि अक्षय कॉफी पिताच अक्षय म्हणतो की काय किती गरम आहे कॉफी रेवा म्हणते की अक्षय असा का करतोयस कॉफी गरमच असते ना अक्षय म्हणतो की एवढी गरम अक्षय म्हणतो की कामवाली मावशी किती छान कॉपी करायची तर रेवा म्हणते की माझी मैत्रीण आहे ती मी तिला चांगलेच ओळखते तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणूनच मी तिच्यापासून डिस्टन्स मेंटेन करते अक्षय आणि आता इकडे रागाने अक्षय तो निघून जातो तर रेवा म्हणते की अक्षय काय रे इकडे आता सीमा ही रमाला समजावत असते आणि म्हणते की रमा तू हे जे काही करते ना ते बरोबर नाही आणि अक्षय हे जे काही करतोय ना तर लगेच सीमा थबकते तर रमा म्हणते काय आई म्हणजे त्यांना सगळं आठवतंय ते का तेवढ्या अक्षय तिथे येतो आणि सीमाला थांबत म्हणते की आई जाऊ दे आक्षे मंतो आई ना तू कशाला इच्छा ना दिला तेस अक्षय म्हणतो की तिला सांगून काही उपयोग नाही आई आता तिला तिच्या आयुष्यात तिला हवा असा मुलगा मिळालाय ना त्यानंतर आता अक्षय म्हणतो की अस्मित आणि ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली आहे दोघांचाही एकदम छान चालू आहे आई तेव्हा तू त्यांना आता डिस्टर्ब करू नकोस अक्षय म्हणतो की आता ती काही ऐकणार नाही तर रमा म्हणते की असं का बोलताय ती अहो तुमचीच इच्छा होती ना मी त्याच्यासोबत अस्मितसोबत लग्न करावं म्हणून तुम्हीच ठरवलं होतं ना मग आत्ताच तुम्ही असं का बोलताय माझ्या आयुष्याचा मी विचार करावा आयुष्यात मी पुढे जावं असं तुम्हाला वाटत होतं ना रमा म्हणते की मला काही कळत नाही तुमचीच इच्छा आहे आणि तो मुलगासुद्धा तुम्हीच शोधला आहे ना आणि तोसुद्धा चांगला आहे तेव्हा आता रामा म्हणते की अक्षय भाऊजी आणि तुमचंसुद्धा काय चाललंय तर अक्षय म्हणतो की सॉरी मी आता घरातल्या कामवाली मावशीकडे जास्त वेळ लक्ष घालू शकत नाही अक्षय म्हणतो की याच्यातच तुला आनंद आहे आणि तू खुश आहे ना तर मग ठीक आहे आणि अक्षय जाऊ लागतो तर सीमा म्हणते की अक्षय आणि रागाने आणि अक्षय त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो इकडे आता आनंद ते सगळे खिडकीतून बघत असतो आणि आनंद विचार करतो की सगळाच गेम बिघडत चालला यार आनंद विचार करतो की नेमकं काय चाललंय तेच कळायला मार्ग नाहीये आणि दाल मी कुछ काला आहे आणि आता रमा ही अखेर अर्थाच्या बेडरूममध्ये ते आर्थाला आपल्या हातात घेत म्हणते की काय चाललंय लहान बाळाचं रमा म्हणते की झोप झाली का लहान बाळाची तर अर्था एक शब्द बोलते तर रमाला खूप आनंद होतो आणि रमा म्हणते की अर्था तुम्हाला आहो म्हणालीस आणि प्रेमाने रमा अर्थाला मिठी मारते तेवढ्यात आनंद तिथे येतो तर हसतच रमा आनंदला म्हणते की आनंद दादा अर्था मला आत्ता आहो म्हणाली तर हसतच आनंद म्हणतो की छान आनंद म्हणतो की पण रमा मला एक गोष्ट सांग ना तर रमा म्हणते की तेच सांगते ना मी अर्थाला आपल्या हातात घेतला आणि ती मला आवो म्हणाली तर आनंद म्हणतो की हे बघ रामा मी काय एवढं सगळं चालू आहे ना ते आता ऐकायला मूर्ख नाहीये हे बघ रामा सगळं सगळं मला खरं खरं सांग हे सगळं तुझं काय चाललंय रामा म्हणते की काहीच नाही आनंद दादा आणि तुम्ही असं का विचारताय मला आनंद म्हणतो की हे बघ रामा तू विषय टाळू नकोस आणि इतक्या सहजासहजितो त्या अस्मित सोबत लग्नाला कशी तयार झालीस तेव्हा आता बोट करत आनंद म्हणतो की हे बघ रामा तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते प्लीज मला सगळं काही खरं खरं सांग तुला अर्थाची शपथ ते ऐकून आता रमाही आनंदकडे बघू लागते आणि आता इकडे आर् रामा ही आता आनंदकडे बघत असते आता सांगावं सांगा की नाही सांगावं याचा प्रश्न मोठा रामाला आनंद पुढे उभा राहिलेला असतो आणि आता इकडे रमा ही दुसऱ्या दिवशी मोकळे केस सोडून टिफिन घेऊन मस्त पैकी आता अक्षयच्या समोरून जात असते तर अक्षय म्हणतो कुठे चालली रेवासुद्धा तिथे आलेली असते तर आता रामा म्हणते की डेटवर चालले मी आणि अक्षय समोरून मोकळे केस सोडून आता रमा ही डेटवर जाई जाते तर अक्षय ला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात आता अक्षय कंपनीत येऊन पिऊनला बोलावतो इकडं आता अक्षय रागाने त्या पिऊनला म्हणतो की ऑफिसमध्ये सी सी टी व्ही फुटेज आता रिकवर झालंच पाहिजे आणि एक महिना झाला तुला फाईलसुद्धा रिकव्हरी करायला सांगितल्या होत्या झाल्या का त्या आणि आता लगेचच तो मुलगा म्हणतो की त्या सगळ्या म्या फाईल्स रिकवर केल्याच सर आणि अक्षयला लॅपटॉपमध्ये त्या फाईल्स दाखवतो आणि अक्षयला स भयानक सत्य समोर आलेले असते आणि रेवाच्या प्लानमध्ये शशिकांत मुकदमसुद्धा सहभागी असल्याचे अक्षयला समज Lelastu. आणि आता लगेचच अक्षय विचार करतो की स्वतःच्याच मुलाचा जीव घ्यायचा यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यावेळेस आता सी सी टी व्ही फुटेजमधील सगळ्या फाईल्स आता रिकवर होऊन अक्षयसमोर आलेल्या असतात आणि त्यामध्ये आता अक्षयला शशिकांत मुकादम आणि रेवाच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा मिळालेला असतो आणि त्यामध्ये आता अक्षयला कसे ढकलून दिले याचा सी सी टी व्ही फुटेजमधून आता फुटेज बाहेर येऊन शशिकांतसुद्धा सहभागी असल्याचे अक्षय समोर येऊन आता खरे सत्य समोर आणून अक्षय आता शशिकांत आणि रेवाला कसे पुराव्या सगट पकडतो आणि जेलचा रस्ता दाखवून अक्षय पुन्हा कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा